जे काही हवंय ते Zee5 ऍप डाऊनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काहीतरी डिझास्टर नक्की आहे. ही काय मला सोडणार नाही आता. शन्या तू आता बघच तुझी ही सवत काय करते ते. शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. गॅरी और शनया करते एक दुसरे से प्यार. नवरा माझा अति हुशार, सवत माझी सायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. आजपासून तुझी आणि माझी गाठ बांधली गेली आहे कायमची. गाठ जरी तुमच्याशी बांधली गेली असली ना तरी वाट मीच लावणार आहे. चला चला या मापटे ओलांड आणि या आतमध्ये. उखाणा उखाणा घ्यायचा. शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान आणि गुलगोड सोसायटीत आलं शेणेचं ध्यान. हे पण मला अजूनही नाही कळलं. सोपं असतं ग, मी सांगते तुला. नवरा माझा अति हुशार, सवत माझी सायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. गॅरी और शनया करते एक दुसरे से प्यार. वेलकम होम शनया. आजपासून तुझी आणि माझी गाठ बांधली गेली आहे. गाठ जरी तुमच्याशी बांधली गेली असली ना तरी वाट मीच लावणार. पण राधिका, अगं ही 2 महिने राहिली तर नाही थांबणार ती. मला विश्वास आहे ना तिच्यावर. तोपर्यंत तिला कळेल ना गृहिणी होणं इतकं सोपं नसतं. या अशाच असतात सगळ्या गृहिणी. नवऱ्याच्या जीवावर मजा मारणाऱ्या, त्याच्या पैशांवर जगणाऱ्या, आणि यांच्या कन्सेप्टही तशाच असतात माहिती. गृहिणीच्या कामाला कमी लेखणं यासारखी मूर्खपणाची गोष्ट नाही. पण आठवते ना तुम्हाला की तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करत होतात ते ऑफिस ती कंपनी विकत घेणारी एक गृहिणीच होती. म्हणून सांगते गृहिणीचा अपमान करू नका, मागात पडेल. उतर. तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे नसते उद्योग करायला? तुम्हालाच हवा होता ना टी. आईंनी चहा कोणाला करायला सांगितला? तुला. मग तुम्ही कशाला म्हणला चहा? आता येत नाही तिला, म्हणल्यानंतर करणारच ना मदत मी. इतकी वर्ष मी या किचन मध्ये काम करत होते तेव्हा नाही जमलं तुम्हाला मदतीला यायला. ज्याला जे काम सांगितलं त्यांनी ते करायचं. काय करते राधिका? इथे काय करत होत? काय सांगितलं होतं मी मदत करायची नाही म्हणून? मी फक्त इतकंच सांगते वेळेत ऑफिसला या आणि हे असे येऊ नका. आणि तू हे जे करून ठेवलं ना सगळं सगळं साफ करायचं, स्वच्छ करायचं. चालणार नाही मला हे असं. आधी आधी फोडणी द्यायची. काय करतोस तू गॅरी? आता हेच आपलं नेहमीचं बेसिक जरा आमटी भाजी काहीतरी करतोय. काय यार गॅरी, तेच तेच बोरिंग जेवायचं रोज. आई नो, लिसन लिसन, आपण काहीतरी पिझ्झा पास्ता असं काहीतरी मागूया ना प्लीज प्लीज. तू बरी आहेस ना शन्या? काय बोलतेस? तुला लक्षात आहे ना 2 मंथ्स? यार या गप्पा मथींच्या या 2 मंथ्स मुळे ना जाम लोचा झाला यार. सोडे, कोण अशा अटी घालतं? काय तर म्हणे कुकिंग करा. हो बोरिंग. हे बघ आता घरलंय ना, आता 2 महिन्यांचा प्रश्न आहे ना. हॅव सम पेशन्स. आता मी करतोय ना तुला हेल्प, तर फक्त शांत राहा. मग तिला कळलं ना तर परत गज बोल. ओके, आता एक काम कर, मला हे सगळ्या भाज्या चिरू दे. तू एक काम करते, तिकडे कणिक असेल ते कणिक जरा काढून दे मला. तिकडे तिकडे लाण लाणच लोणचा लिहिलाय. हा मग इथे असेल, इथे इथल्या डब्यांवर असेल. हा इथून दे. ठीक आहे, थांब 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 थांब. माझे टोळे चुरचुरत आहेत यार. हे कांदे हळू 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 हळू. हा हा डबा, हा डबा तिथे बघ ना, मोठा असेल ना एक. तो इथे 2 डबे आहेत. थांब 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 थांब. सावकाश मी चेक करते. सावकाश. हे काय करतेस तू शना? हे काय यार? Powdered baby.
तुला वाटत होत ना काय काम असतं हाऊसवाईफ ना, जगातल्या सगळ्या पुरुषांना हे असंच वाटत, बरोबर आहे ना बा? तूच केवढं काम करून ठेवलेस ते इथे काय करत होतं? काय सांगितलं होतं मी मदत करायची नाही म्हणून? मी काही मदत नव्हतो करत तिला, मी आपलं ते हे ठीक आहे मला माहितीये तुम्ही इथे काय करत होतात ते, एवढं सगळं सांगण्याची काही गरज नाही. मी फक्त इतकंच सांगते, वेळेत ऑफिसला या आणि हे असं येऊ नका, सगळं साफ करून या. आणि तू हे जे करून ठेवलं ना सगळं साफ करायचं, स्वच्छ करायचं, चालणार नाही मला हे असं. अरे मोठी तू काय यार, काय शना आहे इतकं साधं काम? मी चांगली मदत करत होतो ना तुला, आता सगळा प्रॉब्लेम झाला. अरे आय वॉज जस्ट ट्राइंग टू हेल्प ना बेबी, सॉरी. तू आता एक काम कर प्लीज, काहीतरी साधं सुद्धा बनव ना, आता उपमा बिपमा काहीतरी कर ना यार प्लीज. मी कसा बनवू पण उपमा? प्लीज शोध आता कुठेतरी प्लीज. मी हे आता माझी पोळी व्हायच्या आत धुवून येतो सगळं. अरे यार पण मग उपमाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? उपमा तुला लवकर घरी जायचं नाहीये ना? नाही मम्मा, आज घरी हळदी कुंकू आहे ना. ओ म्हणून तिने तुला इथे पाठवलं. तुमची सून हुशार आहे बरं का, खरंच कौतुक आहे तिथे. कौतुक करावं तितकं कमीच आहे राधिकाच. ही माझी शनाया, म्हणजे माझी शनू बेबी. हाय. ह्या राधिकाची सवत. कोणी नाही, कोणी नाही आहे आमची. ही तुमची सून, तुम्हीच तिचा गृहप्रवेश केला ना शनू बेबी. आता हळदी कुंकवाचा खरा मान तुझाच आहे. नाही पण बरं झालं इनामे, खूप बरं झालं. आता हे जे काही झालंय ना त्याच्यामुळे बघ राधिकाला धडा मिळेल आणि हे जे काही ड्रामा करते ना ती 2 महिन्याचा तोही बंद होईल आणि आपण याच्यातून सुटू. हे कोण आहे? बकरवाला साहेब. या कांड क्या की असते? त्यांच्या मेंढ्यांच्या अंगावरती ड्रग्स आपू हिरोईन सापडले श्रीमंत. वो लोग जबरन हमसे वो माल पहुंचाने के लिए बोलते, बहुत ही खतरनाक लोग है वो. कौन लोग? मैं नहीं जानता पर वो लोग पुपवाड़ा. क्या पुपवाड़ा? क्या बोलो. वो लोग ये माल कुपवाड़ा की तरफ से राजस्थान की ओर ले जाते हैं. तू बँकेमध्ये असताना आत्मदेत बसणं तुझं काम होतं आणि सगळ्या वेळेवर तिथे करणं अपेक्षित होतं, तर तू बँकेच्या बाहेर एक ज्याला आपण समांतर बँक चालवायचं, ती कशी चालवायचं? समांतर बँक चालवायचं म्हणजे एकदा मी बँकेत नोकरी करायला लागलो तेव्हा आपल्या सगळ्या मित्रांनी तिथे अकाउंट उघडली, तर रोज सकाळी सगळेजण गप्पा पण मारायला यायचे. तर एकदा गप्पा मारत बँकेच्या बाहेर उभं होतो, तर एक मित्र आला ज्याला 2000 रुपये बँकेतनं काढायचे होते, विड्रॉ करायचे होते, आणि त्याच वेळेला एक दुसरा मित्र आला ज्याला 2000 रुपये बँकेत भरायचे होते. तर मी म्हटलं हे सगळं परत आतमध्ये जायचं, यांना त्रास, आपला चहा पितोय चांगला टाईमपास करतोय. तर मी म्हटलं हे 2000 रुपये दे, हे तू घे, तुझा चेक मला दे, मी भरतो बँकेत. Which fruit has yellow color in this whole basket? There are sagalas yellow. The kale is yellow, the santra is yellow, the apple is from some side is yellow. There are so many yellow. Tujha kay mhanne yachyavarti? He pan uttar chukle ka maaz. Hi amcha mamachi mulgi. Asa aahe. Ani amcha 3 pida tikadna chalyat. Mhanje maji aaji pan tyas gharat na aali aahe. Maji aai pan tyas gharat na aali aahe. आणि ही पण त्याच घरातून आली आहे. बरं आहे तुम्ही एकाच घरात. पण त्याच्यापूर्वी तुमचं ठरलं होतं ना? नाही. बघा खोटं नका बोलू. नाही काय, तुम्ही मग एसटी आली की बाहेर का धावत जाय? नमस्कार, आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी, ही नम्र विनंती. राज मातोश्रींना जाऊन चिठ्ठी दे. मातोश्री कारभाऱ्यांच्या कारस्थानाला बळी पडल्या, एवढ्या टोकाची भूमिका घेणाऱ्या त्या नाही. म्हणून तुम्ही मातोश्रींना पाठीशी घातलं? तर मुळीच नाही.
ही गोष्ट लक्षात ठेवा कसं, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अरे वा सर, थांबा. ह्याच्यात न बघता मी तुमच्यासाठी केलेला स्पेशल तिळगुळ तुम्ही शोधून दाखवायचा. बर बर, मला एखादा क्लू तर दे. दिलाय ना, प्रेम. गावाला लुबाडून स्वतःच घर भरायचं चांगलं समजत. ए माननीय परेश पाटील म्हणायचं, पैसे द्यायचे. हा चांगलं पैसे दिल्याशिवाय कुणी जायचं नाही. बघतो त्याला. अपक्ष असणारे नंदिता गायकवाड, तुम्हाला चिन्ह मिळाले पतंग. जय किसान पॅनेल, तुमचं चिन्ह नांगर. एक नंबर. चालेल, आमची काही हरकत नाही. आणि संघर्ष पॅनेल, तुमचं चिन्ह काडेपिटी. काय